एक महत्त्वाची बातमी आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेलेत. भैयाजी जोशी नागपुरातल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. भैयाजी जोशी गडकरींच्या भेटीला गेलेत. नागपुरात गडकरींच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत. आपण अधिक चर्चा करूया. एक्झिट पोल नंतर ह्या भेटीला महत्त्व आहे. आपण चर्चा करू आमच्या प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत. अमर, एक्झिट पोल कालच जाहीर झालेत आणि आता काही राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. भैयाजी जोशी गडकरींच्या भेटीला गेले, तिकडे अमित शहांनी राष्ट्रीय मंगळवारी सहभोजनाला घटक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण दिलेलं आहे. एकूणच राजकीय हालचाली वेगवान होत आहेत. नागपूरमध्ये काय घडतंय गिरीश? राजकीय हालचालींना वेग आला होता हे अपेक्षित होत होतं, कारण की संघ मुख्यालय, सरसंघचालक आणि सरकार्यवाह नागपूरला आहे. 22 तारखेपासून संघ शिक्षा वर्ग सुरुवात होते, त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते या शिबिराला येतीलच. पण तत्पूर्वी एक्झिट पोल नंतर म्हणजे 19 तारखेनंतर हे अपेक्षित होतं की काही ज्येष्ठ नेते भाजपाचे येतील, आणि त्या दृष्टीने बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. कोणती आखणी संघात जी होते ती 6 महिन्यापूर्वीपासून होत असते, त्यानुरूप हे अपेक्षित होतं. अजून एक महत्वाची याच्यात अपडेट आहे, अजून काही वरिष्ठ नेते नागपुरात पोहोचलेले आहेत अशी कळतं आहे, आणि त्यांच्याही भेटी आज गडकरी आणि संघ मुख्यालयात होऊ शकतात. गिरीश, अमर तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. We'll be right back.